जय हरी गुरुपरीद सर्व मान्यवर सदस्यांना माझा साष्टांग नमस्कार। मी रामकथा भागवत कथा याबाबत माझे मनोगत व्यक्त करीत आहे। मी व्ही आर नाईक सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे। माझ्या 35 वर्षाच्या सेवा कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी व शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी असे विविध पद भूषवून मी सेवा 31/5/2009 रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे। माझे परममित्र श्री सोपान महादेव बराटे यांनी रामकथा भागवत कथा प्रेक्षणीय स्थळाचे आयोजक, नियोजक, संयोजक श्री माननीय गलांडे सर, माननीय कुलकर्णी सर यांचा परिचय करून दिल्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार। सर कुलकर्णी सर यांच्या सानिध्यात आल्यानंतर मला मिळालेले अनुभव अनुभूती खास करून उल्लेखनीय आहे। रामेश्वरीतील आचार्य रामदास आचार्य यांची रामकथा, शुक्ताल येथील हबब श्री आदरणीय जगन्नाथ महाराज यांची भागवत कथा, गलांडे सर व कुलकर्णी सर यांनी आयोजित केलेली काश्मीर सर यांच्या माध्यमातून आम्हा उभयतांना ज्ञान, बोधामृत आणि प्रेक्षणीय स्थळापासून विविध आविष्कार प्राप्त झाले, बोधामृत मिळालेले आहे। माननीय गलांडे सर व माननीय कुलकर्णी सर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर झाले बहू होतील बहू परंतु या समहा, आले बहू येतील बहू नच केशवाम विजय कुमारा समा। हंसा श्वेता बका श्वेता को भेदे हंस बकयो, नीर क्षीर विवेके हंसो हंसो बको बका। दूध व पाणी यातले दूध वेगळे करण्याचे सामर्थ्य हंसात आहे, बगळ्याला कदापि ते शक्य नाही। माझ्या प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत बरेच मित्र लाभले, पण माननीय गलांडे सर कुलकर्णी सर हे आगळे वेगळेच परमस्नेही मित्र। त्यांच्यात असलेला चातुर्य, बुद्धिमत्ता, ज्ञान, कौशल्य, नैपुण्य या गुणांमुळे ते सर्वांनाच हवेसे वाटतात आणि माणसे जोडण्याचे त्यांच्यात वेगळं नैपुण्य आहे। म्हणून एकदा त्यांची मैत्री केल्यानंतर कायमस्वरूपी ते मित्र होतात। अष्टपैलू, अष्टवधानी, गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत व्यक्तिमत्व लाभलेली देव माणसं। वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व या त्रिवेणी संगमाने एकवटलेली सुसंस्कृत व श्रेष्ठ माणसे, ज्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच। मी आवर्जून सांगू इच्छितो की एखाद्या श्रेष्ठ माणसाच्या मागे त्यांच्या सहचारणीचाही देखील सिंहाचा वाटा असतो। गलांडे मॅडम, कुलकर्णी मॅडम सदैव यांच्या पाठीशी उभे राहून साधकाची, भाविकांची सेवा करतात म्हणून त्या सन्मानाला पात्र आहेत। त्या साधकासाठी मेहनत, परिश्रम घेतात, आपुलकीने वागतात, त्यांच्यात कामसू, अभ्यासू, जिज्ञासू, परिश्रम करण्याची, मेहनत करण्याची, सचोटीने वागण्याची मनोवृत्ती असल्याने सर्वांना ते हवेसे वाटतात। आमच्या घराण्यात 105 वर्षापूर्वी श्री सद्गुरू रामचंद्र महाराज सत्पुरुष होऊन गेले। त्यांनी संसाराचा वैभवाचा त्याग करून कृष्ण भक्तीला तल्लीन झाले। 36 वर्षाच्या तपश्चर्यांती महाराजांनी देवपण प्राप्त करून घेतले, भूदान, भूदान, स्वर्णदान दिले। आमचे कैलासवासी सीताराम पुरोहित सीताराम जोशी यांना 10 एकर जमीन बक्षीस दिली, भागवत कथेचे पठन करण्यास सांगितले। दिलेली सावकारी कोणालाही मागायची नाही। सावकारीच्या नोंदव्या महाराजांनी नर्मदेत बुडवल्या। त्यांनी कृष्णभक्तीला समर्पित होऊन रामायण आणि महाभारताचे गाढे अभ्यासक होते। सद्गुरू श्री रामचंद्र महाराजांचा दृष्टांत खास करून इथं मी नमूद करीत आहे। त्यांचे ब्राह्मण बरेच शिष्य होते, त्यापैकी बाळनाथ महाराज
मौजे हसनाबाद तालुका शिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील होते। त्यांनी महाराजांना आपल्या गावी ब्राह्मण भोजनाला बोलवले। ब्राह्मण भोजनाला त्यांनी सर्व नातेवाईक आणि बरेचसे कर्मठ ब्राह्मण देखील उपस्थित होते। ब्राह्मण भोजन आयोजित करण्यात आलं, पंक्ती वाढण्यात आल्या, बरेच कर्मठ ब्राह्मण आपसात कुजबुजत होते। आपल्या बंजारा समाजाचा गुरु आपल्या पंक्तीत, त्याची पत्राळ कोणी उचलायची? महाराज अंतर्यामी होते। त्यांनी बाळनाथ महाराजांना सूचित केले, बाळनाथ माझी पत्राळ श्रीहरी उचलणार, चला पान वाढा। पान वाढण्यात आलं, ब्राह्मण भोजन झालं। ब्राह्मण भोजनानंतर महाराज हात धुवायला बाहेर आले, तेवढ्यात 16 वर्षाचा विप्रकुमार तेवढीच पत्राळ घेऊन धावत सुटला आणि थोड्या वेळाने दिशेनासा झाला। सर्व कर्मठ ब्राह्मणांनी तो दृष्टांत बघितला। पान सुपारीच्या वेळेस ज्यांनी पत्रावळीबद्दल शंका घेतली होती तेच कर्मठ ब्राह्मण महाराजांना गुरु मानून त्यांचे शिष्यत्व पत्करले। आजही तत्कालीन ब्राह्मणांचे वंशज आमच्या गावी रामेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे दत्तजयंतीला येतात। दत्तजयंतीचा मोठा उत्सव साजरा करतात। आदरणीय पुरुषोत्तम गोपाळ मेंडकी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयंतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद घेतात। आमच्या गावाला पुरुषोत्तम दादाला गुरुतुल्य मानतात। महाराजांचे वंशज व ग्रामस्थ मंडळी त्यांना गुरुतुल्य मानून त्यांचे मार्गदर्शन नेहमी घेत असतात। सन 1916 साली शके 1838 आषाढ शुद्ध द्वादशीला माझा देह जाणार असे महाराजांनी भाकीत वर्तवले। शिष्यगण व नातेवाईकांना बोलून सर्वांचा निरोप घेण्यात आला। हातावर कापूर ठेवून कापराची ज्योत मावळल्याबरोबर महाराजाजी प्राणज्योत मावळली। महाराज समाधिस्थ झाले। त्यांचे तीन सुपुत्र माझे आजोबा कैलासवासी काशीराम नाईक, गुरुदयाल नाईक, रायसिंग नाईक यांनी चाराने रोजाची माणसे असताना 11,000 रुपये लावून समाधीच्या स्थानी भव्य दिव्य असं मंदिर उभारलेले आहे। महाराजांची समाधी शाश्वत असून जागरूक आहे। माननीय गलांडे सर, माननीय कुलकर्णी सर, माननीय वैद्य सर, माननीय बराटे सर यांना आमंत्रित करून आमच्या गावाच्या समाधीचे दर्शन घडविले। यथायोग्य पाहुणचार करण्यात आला। पंचकृषीतील अजिंता लेणी, पद्मालय, तपेश्वर, पाटणादेवी या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन यथायोग्य गावकऱ्यांचा निरोप घेऊन आमच्या लोकांना गावकऱ्यांना यांच्या आगमनाने धन्यता वाटली। सन 1916 साली महाराजांनी समाधी घेतल्यानंतर आजच्या कोरानोसारखी 1919 साली इन्फ्लुएंजा मानमोडी साथ आली होती। महाराज तीन लोकांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तीन दिवस शेजारच्या मसाज गावात कोणीही जाऊ नका। दुसऱ्या दिवशी मसाज गावचे पोलीस पाटील इन्फ्लुएंजाने साथीने मरण पावले। गावात कुजबूज झाली, मैतावर जायचं की नाही। तीन लोकांच्या महाराज स्वप्नात येऊन दृष्टांत दिलेला आहे। चौथा असा जीवन म्हणतो स्वप्न कुठे काही खरे ठरतात का? म्हणून लोकांनी मसाज गावाला जाण्याचा निर्णय घेतला। तिथं पोलीस पाटलांच्या मैतावर गेल्यावर परत आल्याबरोबर तिथूनच इन्फ्लुएंजा मानमोडी साथ रामेश्वर गावात घेऊन आले। तदनंतर पटापट माणसे दगवायला सुरुवात झाली, पण महाराजांच्या वंशावळीत कोणालाही महाराजांनी धक्का दिला नाही। म्हणून महाराज आमच्या गावचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असून महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या गावची प्रगती झालेली आहे। मला महाराजांचा आलेला दृष्टांत खास करून मी इथं उल्लेख करीत आहे। सन 1969 साली मी औरंगाबादला
खडकेश्वर कॉलेजला शिकत असताना खडकेश्वरला वास्तव्य करून राहत होतो। माझा मित्र पितांबर व मी दोघं मिळून खोली घेतलेली होती। खोलीत शहाबादी फडची होती, चारी बाजूला उंदराची बिळं होती। उंदीर इकडून तिकडे जात असत, पण रात्री 1:30 माझ्या स्वप्नात महाराज यांनी दृष्टांत दिला, बाळा सांभाळून झोप, खोलीत सर्प आलेला आहे। लाईट गेलेली, त्या क्षणी मी महाराजांना साकडे घातले, महाराज आपल्या बालकाला आपणच वाचवणारे आहेत। लाईट पेटून बघितली, लाईट नव्हती, माचीस पेटवली, स्टोव पेटून बघितला, चारी कोपऱ्याला बिळात सर्प काही दिसला नाही। पण दुसऱ्या दिवशी अभ्यास करत असताना रात्री 8:00 दोन सापाची पिढी नैऋत्येकडून ईशान्येकडे जाताना दिसली। NCC च्या बुटाने आम्ही मारण्याचा लाख प्रयत्न केला, पण आमची हिंमत झाली नाही आणि त्याच रात्री दुसऱ्या रात्री आम्ही खोली बदलून निघून गेलो। आज महाराजांच्या आशीर्वादाने मी 71 वर्ष जीवन त्यांच्या कृपाआशीर्वादाने मी जगत आहे। महाराजांच्या कृपाआशीर्वादाने माझ्या कुटुंबांचे कल्याण झालेले आहे। माझा थोरला मुलगा डॉक्टर असून थोरली सून डॉक्टरीण आहे। धाकटा मुलगा शिक्षक असून धाकटी सून लेक्चरर आहे। माझी मुलगी शिक्षिका असून जावई उप अभियंता आहे। जय हरी ग्रुपवरील सर्व मान्यवर सदस्यांना मी आग्रहाची विनंती करील की या अशा जागृत व शाश्वत समाधीचा आपण अवश्य दर्शन घ्यावा, ही विनंती। माननीय गलांडे सर, माननीय कुलकर्णी सर यांनी रामेश्वर येथे रामकथेचे आयोजन केले होते, ते अप्रतिम होते। गुरुवर्य रामदास आचार्य यांच्या अस्खलित वाणीतून रामकथेचे प्रबोधन होत होते। ते 250 भाविकांचे साधकांचे रामकथेतून ते मंत्रमुग्ध करीत होते। रामकथेचा गाढा अभ्यास प्रत्येक दिवसाच्या रामकथेतून वेगळेपण जाणवत होते। 9 दिवस कसे संपले हे कळलेच नाही। दोन्ही सत्रातील कथानक बुद्धीला चालना देणारे होते। राम जन्मोत्सव, सीता स्वयंवर हे प्रसंग कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासारखे होते। जणू काय रामेश्वरला राम अवतरले आहेत काय असे जाणवत होते। सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे भोजन, दुपारचा चहा, रात्रीचे सुग्रास जेवण, निवारापर्यंतची चोख व्यवस्था होती। मंडपापासून 250 लोकांचे नियोजन आखणी चोख होती। काटेकोरपणे केलेले नियोजन, आयोजन, व्यवस्थापन हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। म्हणून म्हणतात, ज्यायंगी मोठेपणा त्या यातना कठीण। आयोजकांनी रामकथेबरोबर कन्याकुमारी, मदुराई, मीनाक्षी मंदिर या प्रेक्षणीय स्थळांच्याही भेटीचे नियोजन केलेले होते। दुसऱ्यांदा माननीय गलांडे, माननीय कुलकर्णी सर यांच्या समवेत काश्मीरच्या सहलीचाही योग आला। अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर या प्रेक्षणीय स्थळाच्या भेटीबरोबर पंजाबमधील स्थळांनाही भेटी देण्यात आल्या। तदनंतर काश्मीरचे वैष्णवदेवीचे दर्शन हेलिकॉप्टरने घडविले। बेताब व्हॅली, सोनबर्ग, पहलगाव व काश्मीरमधील मोगल गार्डन या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आल्या। शिकाऱ्यातून रात्रीचा मुक्काम हे मनमोहक, आल्हाददायक व आनंददायी ठरले। जे आम्ही सेवेत बघू शकलो नाही ते त्यांच्या माध्यमाने आम्ही बघू शकलो। आमच्या वैद्यांची व्यक्तिगत काळजी घेण्यात येत होती। माझी मिसेस हार्ट पेशंट असल्यामुळे बसमध्ये पुढच्या सीटवर कायमस्वरूपी आमच्यासाठी आरक्षण ठेवलेले असायचे। चहा, नाश्ता, भोजन, निवाऱ्याची व्यवस्था एवढी चोख होती की कोणाच्याही तक्रारीला वाव नव्हता। परतीचा प्रवास श्रीनगर ते मुंबई विमानाने घडविण्यात आला। माननीय गलांडे सर, माननीय कुलकर्णी सर
यांच्या समवेत तिसऱ्यांदा सुक्ताल येथे भागवत कथेच्या निमित्ताने योग आला. आदरणीय हबब जगन्नाथ महाराज यांचे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय जगन्नाथ महाराज यांच्या भागवत कथेचे कथानक वाखाणण्याजोगे होते. त्यांची समजून देण्याची पद्धत वेगळी होती. एकदा समजलं नाही तर दुसऱ्यांदा ते समजून देत होते. प्रत्येक दिवसाच्या कथेतून पैलू प्रकट करत असत. कथानकाची वेळ कधी संपत होती हे जाणवत नव्हते. प्रत्येक दिवसाच्या कथेनेतून वेगळेपण जाणवत होता. कृष्णजन्म, रुक्मिणी विवाह हे सगळ्यांच्या स्मरणात राहण्यासारखा अविस्मरणीय प्रसंग होता. कृष्णजन्म, रुक्मिणी विवाह सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. गलांडेसरांनी उठवलेली वासुदेवाची भूमिका, टोपलीतून बाळकृष्णाचे आगमन व बाळकृष्णाचे सर्वांनी घेतलेले प्रकट दर्शन हे मनमोहक व आकर्षक ठरले. 350 भाविकांचे, श्रोत्यांचे, आदरणीय जगन्नाथ महाराज यांच्या ओघवत्या अस्खलित वाणीने सर्वांचे मन आकृष्ट करीत होते. सर्वांची मने आकृष्ट करून बोधामृत ज्ञानामृत देत होते. कथेची वेळ कधी संपत होती हे कळत नव्हते. येथे सुखमुनींनी परिषिक्त राजाला भागवत कथा ऐकवली. हे पवित्र स्थान, मंगलमय स्थान आयोजकांनी निवडले. येथेच त्यांचे बुद्धी चातुर्य दिसून येते. या पौराणिक स्थानावर मिळालेले ज्ञान, बोधामृत, कथेतील प्रसंग आम्ही आजन्म विसरू शकत नाही. सुक्ताल येथे गरम पाणी, चहा, नाश्ता, भोजन, निवाऱ्याची व्यवस्था एवढी चोख होती की भाविकाच्या तक्रारीला वाव नव्हता. माननीय गलांडे सर, माननीय गलांडे मॅडम, माननीय कुलकर्णी सर, माननीय कुलकर्णी मॅडम व त्यांचे सर्व सहकारी यांना उदंड आयुष्य लाभो, शतायुष्य हो, सर्व साधकांची त्यांच्या हातून निरंतर सेवा घडत राहो, निरामय जीवन जगत राहो एवढी सर्व साधकांच्या वतीने मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. मार्च एप्रिल 2022 गलांडे सर्व कुलकर्णी यांनी काश्मीरचे सहलीचे आयोजन केलेले आहे. सर्व साधकांनी या सहलीचा लाभ घ्यावा ही विनंती. सुक्ताल येथे जाहीर केल्यानुसार संयोजकांनी अयोध्या येथे रामकथेचे 2022 आयोजन करून सर्व जयहरी ग्रुपवरील सदस्यांचे आशीर्वाद व पुण्य पदरी पाडावे ही आग्रहाची विनंती. 2022 माझ्या गावी रामेश्वर तालुका पाचोरा येथे भागवत कथेचे आयोजन करण्याचा माझा मनोदय आहे. जयहरी ग्रुपवरील सर्व मान्यवर सदस्यांना विनामूल्य या कथेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी मी आपणास आमंत्रित करत आहे. वेळ, ठिकाण, तारीख आपणाला अलाहिदा कळविण्यात येईल. कृष्णाच्या व रामाच्या स्तुतीनंतर माझ्या मनोगताला पूर्णविराम देत आहे. कस्तुरी तिलकंकलाटपटले वक्षस्थळे मोशनम नासाग्रे वरमैटितं करतुले वेणुंकरे कंकनम सर्वांगे हरचंदनम सुललतं कंठे चिमुक्तावली गोपस्ती परमहेशिदा विजयते गोपाल चूडामणि आदो राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दलं समुद्रतरणं लंकापुरी दानं पश्चाद रावण महिरावण कुंभकर्ण हनुमं एतद्धि रामायणम् आपदां प्रहृतारां दातारां सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतापते नमः। नीलांबल श्यामल कोमलांग सीता समारोपित वाम भाग पाणो महासायक चारु चाप। नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं। श्री रामचंद्र कृपाल भज मन हरण भव भय दारणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारण कंदर्प अगणित अमित छबि नव नीरद सुंदरम पटमीत मानव तड़ित रुचि सुचि नौमि जनक सुताव भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्यमो निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल्य चंद्र दशरथ नंद श्री मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम आजानुशर चापधर संग्राम जीत खर दुर् इति वदति तुलसी दात शंकर सेज मुनि मन रंजनम मम हृदय कंज निवास करु कामादि खल दलगन मनुजाई रोच हो मिलन सो सहज सुंदर सावरम करुण निदान सुजानसी सनेत जानत राव इति भाति गौरी असित सियत हर्षि अलि तुलसी भवानी पूजि। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। माझे मनोगत आपण शांतपणे ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानित आहे। जय हरी जय हरी जय हरी।